निफाड शहरातील व्यवहारे कॉम्प्लेक्स शांतीनगर चौफुली या ठिकाणी श्रीजा स्पोर्ट्स गॅलेक्सीचा भव्य उद्घाटन शुभारंभ गंगाधर शिंदे आणि चंद्रकला शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी निफाड परिसरातील अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्वांना पहिले तर सर्वात प्रथम सादर प्रणाम. मी मनोज कुमार गंगाधर शिंदे. माझं गाव तसं रवळस पिंपरी आहे, परंतु एक ग्रामीण भागामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये येणाऱ्या असुविधांचा बराच विचार केल्यानंतर माझ्या घरातही 4-5 खेळाडू आहे, आणि हा विचार केल्यानंतर मी थोडासा एक वेगळा निर्णय घेतला. थोडा सर्वे केला तर मार्केटमध्ये सर्वांचाच आजकाल जर आपण बघितलं फिजिकल फिटनेस वगैरे ह्या दृष्टिकोना म्हणजे तिच्याकडे बराच लोकांचा कल वळालेला आहे, आणि तसे रिक्वायरमेंट पाहता तशा सुविधा नाही, त्या सुविधा लोकांच्या पूर्ण झाल्या पाहिजे. या हेतूनी निफाडसारख्या एक तालुका जागेवर तसं स्पोर्ट्सचं कुठलंही दुकान नव्हतं. मग मी एक विचार केला का आपण असा विचार करूनही का इथल्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आपल्याला काहीतरी चांगलं करता आलं पाहिजे, त्यांना खेळामध्ये उत्तेजन देता आलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना सोयीसुविधा देऊ शकलो पाहिजे. यासाठी एक ग्रामीण भागामध्ये फक्त आणि फक्त स्पोर्ट्सशी निगडीत असा एक शॉप असावं आणि क्रीडा साहित्याच्या सर्व सुविधा आपण त्यांना उपलब्ध करू देऊ शकलो पाहिजे. या हेतूनच निफाडमध्ये मी मनोज कुमार शिंदे आणि माझे पार्टनर दत्तात्रय मालोदे आम्ही असा एक निर्णय घेतला का एक स्वयंपूर्ण असं क्रीडा क्षेत्रातलं एक विविध साहित्यांचा युक्त असं शॉप चालू करावं. तर त्यासाठी श्रीजा स्पोर्ट्स गॅलेक्झी या नावाने निफाडमध्ये व्यवहारी कॉम्प्लेक्स इथे निफाड इंग्लिश स्कूलच्या समोरच आपण दोन गाळ्यांमध्ये हा उपक्रम राबवता, आणि माझा प्रयत्न आहे का याच्यानंतर हा प्रयत्न सक्सेस करून यातनं अजून वेगवेगळ्या ठिकाणापर्यंत हा उपक्रम जो आहे तो पोचवायचा माझा प्रयत्न आहे. तर मी सर्वांना विनंती करेल का तुम्ही आपल्या शरीराकडे आपल्या खेळाकडे व्यवस्थित लक्ष देऊन त्याच्यामध्ये आपण सुधारणा करून म्हणजे आपली शरीर संपदा पण सुदृढ होणार आहे, आणि त्याचबरोबर खेळातनं आपलं मनोरंजन पण होणार आहे, आणि आपण विविध प्रकारे देशाला खेळाच्या अधिक उंचीवर नेऊ शकतो, जी आपली भविष्याची फार मोठी गरज आहे. ती गरज मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असेल, माझ्या परिणामी फुल नेम फुलाची पाकळी म्हणा किंवा जो मला प्रयत्न करता येईल तो मी 100% करण्याचा प्रयत्न करेन. उपक्रम जेव्हा मी सुरू केला तेव्हा मला सर्वात प्रथम जी प्रेरणा मिळाली ती माझ्याच घरातील दोन तीन खेळाडू आहे, आणि या खेळाडूंमागे सर्वात मोठा प्रेरणास्रोत आहे आमचे मोठे बंधू माणिकराव शिंदे, जे माझी मार्केट कमिटीमध्ये डायरेक्टर पण होते, आणि त्यांची नेहमी अशी इच्छा असते का आपल्या मुलांनी खेळामध्ये नेहमी काहीतरी चांगलं प्रावीण्य मिळवावं, म्हणजे व्यवसायामध्येच त्याचबरोबर खेळामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवावं, फक्त शेती किंवा ग्रामीण भागाशी निगडीत न राहता थोडंसं कुठेतरी जाऊन पुढे जाऊन आपण काहीतरी चांगलं करावं. त्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक प्रयत्न केले, त्यातनं आमच्या घरात जे खेळाडू तयार झाले त्यात भूषण शिंदे हा लाँग जम्पमध्ये चांगली कामगिरी आहे त्याची, तसंच तो स्प्रिंट पण चांगली मारतो, त्यानंतर भक्ती शिंदे हर्डल आणि रनिंगमध्ये तिचं काम आहे, आणि अजून एक आमची जी लहान पुतणी सम्यता तर ती स्विमिंगमध्ये तिचं चांगला रेकॉर्ड आहे, आणि अपेक्षा करतो का ती नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत जातील. हे सर्व खेळाडू इंटरनॅशनलपर्यंत खेळण्याची पात्रता नक्कीच मिळवतील अशी मी अपेक्षा करतो. भक्ती, मी हर्डल्स करते, तर माझ्याकडून म्हणजे सर्वांची अपेक्षा आहे की मी नॅशनल मेडल केलं पाहिजे ह्यावेळेस ज्या मॅचेस होणार आहे जानेवारीमध्ये, तर मी चांगला प्रयत्न करेल की मी नॅशनलला मेडल देईल. थँक्यू. माझं नाव दत्तात्रय अप्परा मालोदे. माझं MCOM MBA कम्प्लीट झालेलं आहे, तर मी बरेच वर्ष जॉब केला, 3-4 वर्ष मी इंडस्ट्री सेक्टरमध्ये जॉब केला आहे, पण नंतर कुठेतरी वाटलं बा काहीतरी नवीन करावं, त्यासाठी मग मी भरपूर ठिकाणी फिरलो कुठला बिझनेस करावं काय करावं, पण ग्रामीण भागामधलं असल्यामुळे मला खेळांची खूप आवड होती, तर त्यामुळे मग मी थोडा एक सर्वे केला आणि स्पोर्ट्ससाठी मी म्हणजे आपल्यासाठी बेटर राहील तर मी हे बिझनेस स्टार्ट केलं. आमच्या दुकानाचं नाव श्रीजा गॅलेक्झी स्पोर्ट, निफाड, गाळा नंबर 20-21, निफाड इंग्लिश स्कूलच्या समोर. तसेच या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे स्वागत मनोज शिंदे आणि अनिता शिंदे यांनी केलं. या उद्घाटन समारंभाचं आयोजन दत्तात्रय मालोदे यांनी केलंय. या श्रीजा स्पोर्ट्स गॅलेक्सीचा शुभारंभ दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शुक्रवारी 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता
संचालक मनोज शिंदे यांनी आईवडिलांच्या हस्ते केलं.